राजकीय विषयावर सम्राट डोंगरदेवेच्या प्रतिक्रियावरून बौद्ध समाजाचा रोष दिसून आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून उमेदवारी मागणारे सम्राट डोंगरदेवे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की बौद्ध समाजासाठी मी खूप काही केले आहे, तर बौद्ध समाज माझ्या पाठीशी उभा आहे अशा वक्तव्यावरून राजगुरुनगर येथील महिलांनी निषेध व्यक्त केला आहे. राजकीय वातावरण मूर्तिजापुरात तापले असून आज प्रत्येक उमेदवार महाविकास आघाडीमधून शरद पवार गटातून उमेदवारी घेण्यास तयार आहे. परंतु अशा परिस्थितीत सम्राट डोंगरदेवे यांनी दिलेल्या प्रतिक्रियावरून वेगळा चित्र निर्माण झाला आहे. यावेळी शुभांगीताई सरनाईक, सीमा कांबळे, रत्नमाला इंगळे, वैशाली पांडन, प्रमिला खोब्रागडे, शिला कांबळे, रंजना कोंडके, कौशल्या नाईक, लता वानखडे सहित मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत्या. आणि समाजामध्ये लुटलू करावी नाही, जे आहे सत्य तेच त्यांनी सांगावं. त्यांनी अजून परीक्षण केलं नाही, निरीक्षण केलं नाही, म्हणू शकतात ते किंवा नाही आम्हाला, मला जे आहे बौद्ध समाज किंवा त्यांचा समाज मूर्तिजापूर तालुका हे मला सपोर्ट करतील हे सात खोटं आहे, सात चुकीचं आहे. त्यांची हे मनोभावना आहे की मला हे सपोर्ट करतील, पण तसं काहीही नाही आहे. कारण इथं बाबासाहेबांच्या रक्ताचे लोक राहतात, इथं दुसरे लोक आहे की हळवा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला हे सर्व काही उघडकीस दिलेलं आहे आणि आपल्याला सर्व संविधान दिलं आहे, त्यामार्फत तुम्ही जाणं, तुम्ही इथं तिथे की राहण्यापेक्षा तुम्ही आमच्या मागे राहा, आम्ही सोबत राहतो, तुम्ही या चळवळीत सहभागी व्हा, आम्ही तुम्हालाच पाठिंबा देतो, तुमच्या सपोर्ट करतो, तुमच्या मागे उभे राहतो. आणि आम्ही सम्राट भाऊला एवढंच म्हणतो की तुम्ही बाळासाहेबाच्या मागे राहा, आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.